पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर आपली नाराजी उघड केली आहे। गटबाजीमुळे वेल्हे पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासमोर आपलं गारहाण मांडलंय। गटबाजीमध्ये सुद्धा कुठलाही कार्यकर्ता दोन टर्म तीन टर्म जर थांबला कुठल्याही कार्यकर्त्याला दोन टर्मलाच जास्त जास्त त्याला पदाधिकारी पदावर ठेवा, तिसरा टर्म देऊ नये। दोन तीन टर्मच्या पुढे जर ठेवला तो स्वतःच अस्तित्व निर्माण करतो आणि संघटनेला आणि नेत्यांना तो मानायला तयार होत नाही। त्यामुळे पक्षाने कुठेतरी धोरण ठरवावं असं मी माझं मत व्यक्त केलं। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही सगळे राष्ट्रवादी सत्ता आणू शकतो, पण जी ही जी कार्यकर्त्यांमध्ये जी गटबाजी आहे त्यासाठी जर दादांवरती जर सोपवलं तर दादा सगळ्यांना वटणीव आणतील, दादांना सगळ्यांचं अंड पिलू माहिती आहे असं मी साहेबांपुढे गायलं गेलं। आणि ताईंचा सतत संपर्क आणि त्यांचा मतदारसंघ असल्यामुळं ताई कुणाचं जास्त कडू पण अंगावर ओढून घेत नाहीत, ते दादांनी घ्यावं असं मी मोठ्या साहेबांपुढे विनंती केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।